हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर सरी या सिनेमाचं त्रिकूट आज आपल्या ऑफिसमध्ये आलं आहे आणि मज्जा करतायत ते पडद्याच्या मागे. सो अजिंक्य, रितिका आणि पृथ्वी आपल्याबरोबर आहे. खूप स्वागत पुन्हा एकदा तुमच्या तिघांचं. थँक्यू. सो तुमच्या तिघांचा पडद्यामागचा बॉन्ड कसा आहे? म्हणजे तुम्ही तर बिचारा तो नवीन पडत असेल तुमच्यामध्ये का उलट आहे? नाही, नवीन वगैरे काही नाही. हा, आम्ही सिनेमाच्या निमित्ताने मी आणि रितिका पण भेटलो, सो आम्ही तितकेच नवे आहोत. त्या दोघांचे सीन्स ऍक्च्युली जास्त होते. मी नंतर जाऊन मध्ये सिरियलला परत यायचो, सो तसे ते दोघं जण जास्त बॉन्डेड ओव्हर आहे. प्रमोशनच्या वेळेला आम्ही दोघे पण छान कनेक्ट झालो आणि रितिका मी शूटच्या वेळेस, सो बऱ्यापैकी सिमिलर झोन आहे. म्हणजे त्याच्याबरोबरच बॉन्डिंग, आम्ही त्याला कन्नडा शब्द विचारत असतो आणि तो अर्थात, कारण मराठी फिल्म आहे आणि त्याला खूप मराठी बोलायचं होतं म्हणून तो आम्हाला सतत विचारायचा हा उच्चार कसा आहे, हे कसं आहे, ते कसं आहे, किंवा तो काही चुकीचं म्हणत असेल तर आमचा मी करेक्ट करायचो. आता आम्ही एकमेकांची टांग पण खेचतो, असं की एखादं काही हिंदी गाणं सुरू असेल काहीतरी वगैरे, तर आम्ही असं म्हणतो तुला कसं माहिती हिंदी. अच्छा, तू हे पता आहे असं? तो म्हणतो ब्रो, आय एम नॉट फ्रॉम कोरिया. पण पृथ्वीचं कोणाही सगळ्यात जास्त बॉन्ड छान झालाय ही और शी बताओ. पण मग कोणता आवडता मराठी शब्द कोणता झालाय तुझा पृथ्वी? आवड, दॅट्स वर्ड. अरे पकडले, आवड माझ्या वाक्यात. खूप छान. आमची अशी डिसेंट फिल्म आहे आणि स्वीट आहे, त्याच्यामुळे आम्ही पण तसं. लव ट्रायंगल आहे तुमच्या तिघांचा सिनेमामध्ये, पण फक्त लव्ह ट्रायंगल नाहीये, खूप सारे क्वाड्रिलॅटरल, खूप सरप्राइजेस. ऍक्च्युअली कळत नाहीये यार कोणाचं कोणासोबत अफेअर आहे, काय होत आहे नेमकं. आमच्या दोघांचं अफेअर. अच्छा, कारण असं विचारतायत आम्हाला ट्रेलर बघून नेमकं कोणाचं कोणाचं. एक्झॅक्टली कोणाचं कोणासोबत अफेअर आहे, कोण आधी येतं कोण नंतर येतं. बेसिकली लाईफ मधल्या सिच्युएशन इथे रिफ्लेक्ट होत आहेत की वेगवेगळ्या पॉइंटला कसं कळत न कळत आपण हवं असलं तरी एक गोष्ट करतो किंवा नको असलं तरी काही गोष्टी होऊन जातात. समथिंग लाईक दॅट ते घडत गेले आणि तीच मजा आहे. आय पर्सनली वॉन्ट यू टू रिअली सी इट. तू जाऊन फिल्म बघ. या इट विल बी फन. कोणाचं कोणाबरोबर अफेअर आहे, टेल मी दॅट. इन द फिल्म एव्हरीवन इज इन लव्ह. आय थॉट एव्हरीवन इज Everyone is in love and people who will watch it, they will also fall in love. Okay, so मी तुमच्या हाताने पेपर्स दिले. एक छोटा सेगमेंट करतोय ज्याचं नाव आहे ही और शी. मी तुम्हाला काही प्रश्न विचारीन, तुमच्यापैकी ती गोष्ट कोण करतं ती साईड पुढे करून सांगायचं. हीच्या बाबतीत थोडं कन्फ्युजन आहे कारण दोन ही आहे तिकडे, तुम्हाला एक्सप्लेन करायला लागेल. पहिला प्रश्न, तुमच्या तिघांमध्ये सगळ्यात जास्त टाइमपास कोणी केलाय सरीच्या सेटवर? नाही नाही, आर दिग्दर्शक, आर डिरेक्टर, शी मी. तू केला टाइमपास? थोडा एक्सपिरियन्स होता म्हणून असेल. सिरियस होता, प्लस त्याला मुलगी झाली होती पहिल्याच दिवशी शूटिंगच्या, तर तो जाऊन आला मँगलोरला वगैरे. सो आय डिड नॉट हॅव टाइम एट ऑल ड्यूरिंग द शूट. सो टाइमपास डिरेक्टर करूच द्यायचे नाही. ओके, टुकार जोक म्हणजे पीजेस कोण मारायचं तिघांचं कोणता? जस्ट बिकॉज आता मी सी ऑल थ्री ऑफ अस, सी नो नो नो, आय हॅव टू एक्सप्लेन दू बिकॉज ऑडियन्सला कन्फ्युजन. ऑल थ्री ऑफ अस आर इंट्रोवर्ट, वी डोंट स्पीक मच. नो, रितिका विल अग्री. जेव्हा आमचं शूट पण असायचं ना दोघांचं सोबत, रितिका मागे बसलेली असायची, मी पुढे बसलेलो असायचो आणि आम्ही या लोकेशन त्या लोकेशन वर पोहोचून जायचो, आम्ही बोलायचोही नाही. रितिकाची आई सोबत आल्यावर मी त्या आईंशी गप्पा जास्त मारायचो, पण रितिकाशी माझं बोलणं व्हायचं नाही. पृथ्वीशी पण सेम. सो तिघही मित्र भाषे, म्हणून आता मी जरा कीप द एन्व्हायरमेंट लाईट. अरे म्हणून तो टुका पीजेस मारतो उगाच असं म्हणजे मला कळलं उत्तर. ओके, पुढचा प्रश्न, तुमच्यापैकी हुशार कोण आहे असं तुम्हाला वाटतं? कोण एक बघा, सगळ्यांनी ही केलंय. हो, तिच्यामध्ये तो हुशार आहे. कारण तो एक्सपिरियन्स पण जास्त आहे. तो शी म्हणतोय रितिका हुशार आहे. रितिका पण हुशार आहे, तिच्या वयाच्या मनाने
तुमच्या सेटवर सगळ्यात जास्त गोंधळ कोणी घातलाय? सेटवर, सेटवर, सरीच्या सेटवर सगळ्यात जास्त, ओके इन जनरल प्रश्न आहे, गोंधळ घालणार फायनली फिल्म आलीये आणि ती छान झाली. आता आता जस्ट प्रमोशन करायला लागलो तेव्हाही असं मख्ख बसून असं जायचं मला नाही आवडत. तुला कोणी नाही बोलत आहे गोंधळ घालणार अजिंक्य आहे. गोंधळ म्हणजे असं छान अर्थाने की तो सगळ्यांना असं खुश ठेवतो आणि असं हसतो. पृथ्वीच्या मध्ये पण मी माझ्यामध्ये पण तूच. बरं मवाली कोण आहे तुमच्यात? मवाली ओके फूडी कोण आहे तिघांपैकी? मला चीट्स नाही पिक्स थोडस खाते पण फुल हे मागवा ते मागवा टाइप. ओके टँट्रम्स कोणाचे आहेत तिघांपैकी? आता बघूया काय उत्तर येतं. टँट्रम्स कोणाचे आहेत सांगा, खरं सांगा. ऍक्च्युली नाहीये टँट्रम कोणाचे, फक्त आम्हाला रस्त्यावर झोपवलं होतं. रस्त्यावर झोपवलं होतं. एक पॉइंट आला जेव्हा रितिका आम्ही मध्यरात्री रस्त्यावर झोपवलं होतं म्हणजे एका सीन मध्ये तेव्हा आम्ही सांगत नाही सीन बट ती बोलते आपल्याला असं जर ते रेडी नाही तर आपल्याला असं ते झोपवून नाही ठेवू शकत ना असं चेहरा आमच्या मला झालं. आता ही संपली, ही संपली आता असं. ओके फंबल कोणाचे जास्त झाले? ऑब्व्हियसली मी नाही मी बोलतो. ओके मे बी कंपेयर लँग्वेज माहित नसलं. ओके बट तुमचं नाही झालं दोघांचे? नाही प्रो नॉट फंबल, फंबल एवढे नाही. ओके आपल्याच धुंदीमध्ये कोण असतं तिघांपैकी? आपण ही धुंदमे कोण आहे किंवा होतं किंवा असतं? प्रतिका तर तुझ्याच धुंदीत असते आणि अशी अचानक कुठेतरी अशी लूप लागतो का? त्या दिवशी आम्ही दोघं जिम मध्ये होतो आणि हा मागून मला आरशात दिसतोय, हा मागून येतोय पण तरी मी माझ्याच धुंदीत असल्यामुळे त्याच्याकडे लक्षच दिलं नाही आणि मग तो येऊन मला भेटला. ओके तुमच्या सेटवर सगळ्यात जास्त लाड कोणाचे झालेत? लाड किसके सबसे ज्यादा सेट पे? लाड पृथ्वीचे झाले असतील ना? पृथ्वीचे कारण ते कन्नड कन्नड आणि पण त्याचे लाड नाही तरी झाले तरी म्हणू शकतो की जास्त थोडं कम्फर्ट आणि कम्फर्टेबल होतं जास्त. ओके सो पृथ्वी. बरं सासुरवास कोणाचा झालाय? तिकडे जाऊ नाही नाही सेटवर खूप छान लोक. ओके चिडकं कोण आहे तुमच्या तिघांपैकी? चिडकं नाही नक्की नक्की. ओके पटकन इरिटेट कोण होतं? कोणीच नाही. ओके पटकन तर नाहीच थोड्या वेळाने मेबी मेबी. सेटवर सगळ्यात जास्त टचअप कोणाला सारखा हवा असायचा? आम्ही स्वतःने विचारायचो पण ते करायला अचिंक्य कंटिन्युटी शाइन. ओके लंच ब्रेकची आतुरतेने वाट कोण पाहायचं? मी तर खूप पाहायचं कारण मी पहाटेपासून सुरूच असतो. तीच तुझ्यामध्ये पण तीच माझ्यामध्ये. बरं जर तुमच्यामध्ये कधी वाद झाले इन जनरल तर सॉरी बोलायला इनिशिएटिव्ह पहिले कोण घेईल? मी घेऊ शकतो कोणताही सॉरी. एवरीवन गेट मला वाटतं दोघेही घेतील बट वी डिड नॉट फाइट एनीवे. नाही इन जनरल आय एम आस्किंग. हां आय कॅन टेक. ओके रितिका ने सॉरी बोलणार? मी बोलणार ना नक्की बोलेल. मग तुम्ही पडले हे पुढे केलं स्वतःच केलं असतं ना पुढे हे पुढे केलं तिने काय महाप्रश्न पडणारच. मी कधी कधी जाणीवपूर्वक नाही म्हणत सॉरी जेव्हा मला असं पाझर फुटलेला असतो मनाला की अरे मी बोलायला किंवा बोलू शकतो पण कधी कधी समोरच्या तुझे मराठी शब्द फारच भारी झाले होता पण विठू माऊलींचे खरंच म्हणजे अप्रिशिएट करण्यासारखं आहे. जबरदस्त बोलतोस एकदम. ओके सो तयार झालाय तुमचा हा बॉन्ड सरी या सिनेमाच्या निमित्तानं आणि 5 मे 2023 ला तुम्ही येताय. एकदा सांगा प्रेक्षकांना थिएटरपर्यंत यायला. आमची तुम्ही केमिस्ट्री तर बघितलीच आहे आणि फिल्ममधली केमिस्ट्री फिल्ममधले कॅरेक्टर्स एकदम वेगळे आहेत. तर 5 मेला सरी हा सिनेमा आमचा येतोय आणि त्यामध्ये दिया रोहित आणि आदी तुमच्या भेटीला येणार आहेत आणि तुम्हाला काय ऍड करायचं ती बघ धुंदीत काय बोलतोय हा. आम्ही खूप मनापासून हा चित्रपट बनवलाय आणि याची कथा एवढी सुंदर आहे ह्याचा की मी असं म्हणेन की ही फक्त एक कथा नसून किंवा फक्त एक सिनेमा नसून हा एक
थिएटरमध्ये घेण्यासारखा उत्तम अनुभव आहे, ज्यात तुम्ही या सगळ्या कॅरेक्टर्सबरोबर प्रवास कराल. तुम्हाला त्या कॅरेक्टर्सबद्दल खूप काही वाटेल आणि काही क्षणांसाठी तुम्ही तुमचं धावपळीचं आयुष्य बाजूला ठेवून या कॅरेक्टर्सना कनेक्ट कराल. त्याच्यामुळे तुमच्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्सोबत किंवा तुमच्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसोबत नक्कीच हा सिनेमा पाहायला जा 5 मेला. येस पृथ्वी, पृथ्वी मराठीत करतो आता आपण. हा, माझा सिनेमा बघायला नक्की या. या, माझा सिनेमा बघायला नक्की या. कधी? वेन? 5 मेला. अरे जबरदस्त, खूप छान गाईस. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्लीज डू वॉच. I mean, they have already told this is a film which is about love made with so much of love, which you will love for sure. Yo. Thank you, Ani. All the best. Thank you. You.